बकरी ईद कोविड नियमांचं पालन करून साजरी करा. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले. कोपरगाव शहरामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उत्सव साध्या पद्धतीनं साजरे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील सर्व मुस्लिम धर्मगुरू व समाजातील प्रतिष्ठित प्रतिनिधी यांची बैठक आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केली होती. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून साजरी करावी असं आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांना केले. यावेळी पशुवैद्यकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त अजयनाथ ठोळेनागर, नगर परिषदेचे आरोग्य विभागाचे निरीक्षक सुनील अरट, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हाफिज बशीर रहमानी, हाजी सलीम शेख सर, असलम शेख फकीर, मामू कुरेसी, मुफ्ती दिलावर, इम्तियाज अतार, नवाज कुरेशी, आसिफ कुरेशी, नाजीम मंसुरी यांच्यासह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित कर्मचारी व समाज बांधव यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून हजर होते. प्रतिनिधी बिपिन गायकवाड सह ए व्ही विमाचा अहमदनगर. बकरी ईद 2021 अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सर्व आपले मुस्लिम धर्माचे प्रमुख व्यक्ती या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं. समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना या ठिकाणी येऊन आम्ही बकरी ईद कशी साजरा करावी या संदर्भात शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं वाचन करून त्यांना ज्ञात केलेलं आहे. दरवर्षी जी बकरी ईद साजरी करतात, उदाहरणार्थ मागच्या वर्षी देखील कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे अशाच पद्धतीने साजरा केली, त्याच पद्धतीने आपल्याला साजरा करावी लागणार आहे. साधेपणाने बकरी ईद साजरी करावी अशा प्रकारचं आव्हान शासनाने केलेलं आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आम्ही इथं आव्हान केलेलं आहे. बकरी ईद हा सण आपला आनंदाचा उत्सवाचा असला तरी देखील कोविडच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि त्याच्यापासून होणाऱ्या घटना यांना अटकाव करण्यासाठी शासनाने जे नियम दिलेले आहेत कोविड-19 हे सगळ्या नियमाचं पालन करून आपण आपला सण साजरा करावा. नियमाने पालन सण साजरा करणाऱ्यांसोबत शासन पूर्ण वेळ राहील. कुठल्याही प्रकारे शासनाकडून तुम्हाला गैरसोय होणार नाही, अडचण होणार नाही. फक्त कोविडचे नियम पाळावेत एवढीच फक्त आम्ही या लोकांना विनंती केलेली आहे. नागरिकांना हे देखील आश्वासित केलेलं आहे. ज्या ठिकाणी नियोजित स्लॉटर दिलेले आहेत त्या ठिकाणीच आपण कुर्बानी संदर्भातले काही जे कार्यक्रम आहे ते करावेत. इतर ठिकाणी कुठे करू नये, ज्यामुळे इतर लोकांच्या भावना किंवा इतर लोकांना त्या त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन कोणी करू नये अशा आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी देखील प्रत्यक्ष मीटिंगमध्ये आश्वासित केलेलं आहे. अशा प्रकारचं कोणतंही कृत्य मुस्लिम बांधव करणार नाही की जेणेकरून कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, कोणाच्या भावना दुखवतील अशा अनुषंगाने. त्यामुळे मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो.